Hello, good evening. We are going to look at this particular problem, which says that in triangle PQR, AB is parallel to QR. AB is parallel to QR. AB length is given as 3 centimeters. PB is given as 2 centimeters. PR is given as 6 centimeters. And what we have to do is we have to find QR. So they have given a couple of things. One is that AB is parallel to QR. ही पॅरल दिलेली आहे. त्याच्यानंतर एक लेंथ दिलेली आहे एका साईडची, विच इज पी आर. पी आर या केसमध्ये आपण बघूया, विल ड्रॉ अ डायग्राम अँड सी, देन फाइंड क्यू आर. एक ट्रँगलची दुसरी साईड काढायची आहे. सो ए बी हा इथे काढलेला आहे. सो वी हॅव ड्रॉन दिस पर्टिक्युलर डायग्राम. सो दिस इज पी, दिस इज क्यू, दिस इज आर, आणि आपण इथे डायग्राम काढली. सो दिस particular length AB is 3 and AB is parallel to QR. That is what is given. AB is parallel to QR. Okay, so what we have to do is aplyala PR dileli ahe and we have to find what is the length QR. Okay, so ata hyacha madhe if we compare these two triangles, so triangle PAB and PQR, angle P, triangle PAB and triangle PQR, हे जर आपण बघितले तर याच्यामध्ये दोन अँगल्स करस्पॉन्डिंग आहेत. पी ए बी विच इज दिस पर्टिक्युलर अँगल, लेट से दिस पर्टिक्युलर अँगल इज थीटा, देन ऑब्विसली दिस अँगल विल ऑल्सो बिकम थीटा बिकॉज इट्स अ करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर दिस पर्टिक्युलर अँगल पी इज कॉमन, से दिस पर्टिक्युलर अँगल इज अल्फा, सो अल्फा इज ऑल्सो कॉमन. सो त्याच्यामुळे आता कुठलं थेरम लागणार? करेक्ट, ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरिया लागणार, किंवा ए ए सिमिलॅरिटी थेरम. त्याच्यावरनं वी गेट दॅट पी ए बी इज सिमिलर टू पी क्यू आर. हे जे दोन ट्रायंगल्स आपण बघितले ते पी ए बी आणि पी क्यू आर, दीज टू ट्रायंगल्स बिकम सिमिलर. ओके, मग त्याच्यामुळं वी नो की करस्पॉन्डिंग साईड्स आर प्रपोर्शनल, करस्पॉन्डिंग साईड्स आर प्रपोर्शनल. त्याच्यामुळे ए बी अपॉन क्यू आर, ए बी ही आहे, दिस इज ए बी आणि दिस पर्टिक्युलर थिंग इज क्यू आर. ए बी अपॉन क्यू आर इज पी बी अपॉन पी आर, पी बी अपॉन पी आर. त्याच्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर आपण क्यू आर आपल्याला काढायचा आहे. सो क्यू आर एका साईडला घेतला की इट इज ए बी इंटू पी आर डिवायडेड बाय पी बी. ओके, सो नाऊ व्हॉट इज गिवन इज, ह्याच्यातनं आपण फक्त जे काही सम मध्ये दिलेलं आहे ते वापरायचं. सो ए बी इज गिवन एज 3, पी आर इज गिवन एज 6 आणि पी बी इज गिवन एज 2. सो 3 इंटू 6 अपॉन 2 विच इज इक्वल्स टू 2, आणि इथं 6 ला कॅन्सल होईल. सो 3 इंटू 3 इज 9. So the length is QR is equal to 9. So summarizing, what we did was we used AA theorem of similarity and proved that this particular triangle PAB is similar to triangle PQR using AA. त्याच्यामध्ये आपण काय वापरलं, असं पॅरलल असल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल झाले हा आणि हा अँगल थीटा झाले. सो दे आर करस्पॉन्डिंग अँगल. हा अँगल पी इज कॉमन या दोन्ही ट्रायंगलमध्ये, त्याच्यामुळे ए ए थेरम लावला. देन वी यूज दॅट द करस्पॉन्डिंग साईड्स हॅव टू बी प्रपोर्शनल. सो ए बी अपॉन क्यू आर इज इक्वल टू पी बी अपॉन पी आर. आणि मग त्याच्यातले आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज दिल्या होत्या, ए बी दिलेली होती दॅट इज 3, पी आर दिली होती दॅट इज 6 आणि पी बी दिली होती दॅट इज 2. So we just substituted the value and we got the answer as QR as 9. Thank you.